पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मुग्धा लोंडे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकप्रतिनिधी आणि पनवेलचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मुग्धाताईंच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या ऐकून फडके नाट्यगृहातील सर्व लोक हेलावून गेले. यावेळी श्रद्धांजली वाहताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मन भरून येत असल्याचे नमूद करून मुग्धाताईंच्या हसतमुख स्वभाव आणि गोड बोलणे पनवेलकर कदापि विसरणार नाही असे सांगितले. मुग्धाताईंना शहर अध्यक्षपद देताना आपल्याला वाटलेली शंका त्यांनी आपल्या कामाने कशी दूर केली ते सांगून भारतीय जनता पक्ष त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्येवर जबाबदारी देऊ आणि त्या ती पूर्ण करून आईचा वारसा चालवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुग्धाताईंच्या जाण्यामुळे पक्षाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याचे म्हटले. तसेच त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची ताकद ईश्वराने द्यावी अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी अपघात होऊन झालेला हा मोठा आघात आहे. आपण तेथून येताना 2 मिनिटे त्यांच्याजवळ बोलत उभे राहिलो असतो तर कदाचित त्या बाजूला झाल्या असत्या आणि हा प्रसंग टळला असता असे सांगून चांगली माणसे लवकर का जातात हे कोडे असल्याचे ते म्हणाले. तसेच उपस्थितांनी मुग्धा लोंडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली. आज तुमच्यासमोर फक्त 2 गोष्टींसाठी उभी आहे. का झालं, कसं झालं हे सगळं सोडून पुढे येणं ही सत्य परिस्थिती आहे. आमच्यावर आलेल्या संकटावरती तुम्ही सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ दिली, त्याच्याबद्दल आभार मानणे एवढी मोठी जमी नाही आहे, पण तरी पण सगळ्यांचे आभार. स्त्रीसाठी आपला संसार ही खूप मोठी गोष्ट असते, त्यासाठी तिने स्वतःच 100% प्रयत्न केले आणि पूर्ण केलं, सगळ्यांना आनंदी ठेवलं आणि हे आम्ही बघतच होतो. पण नगरसेविका झाल्यानंतर समाज कार्यासाठी कार्यरत असताना चा तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आम्ही जवळून बघितलाय. आज एक व्यक्ती म्हणून जरी ती आपल्यामध्ये नसली तरी सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच कायमच राहील. प्रशांत दादा, तुम्ही जी काही जबाबदारी द्याल, जे काही काम सांगाल, ते आईच्या आठवणीसाठी किंवा आईच्या मनासाठी आम्ही करायला अजूनही तयार आहोत. मग आमचं कुटुंब कायम तयार राहील. तुम्ही जी जबाबदारी द्याल ती पूर्ण करणं हेच म्हणजे माझ्या फॅमिलीकडून माझ्या आईसाठी असलेली श्रद्धांजली असेल. त्यांचा तो गोड स्वभाव, हसरा चेहरा, मगाशी म्हटल्याप्रमाणे की कुणावर कधी रागवलेला मी अजिबात एकदाही पाहिलेला नाही. एकदाही कधी प्रसंग आला माझ्यासमोर कधी आल्यात आणि कुणाशी उद्धत घातली का काय बोलतात असं एकदाही पाण्यात नाही आलं. गेली 5 वर्षे माझा त्यांच्याशी जो संबंध आला तर कधी अशा रागवलेला नाही. खरं तर भाजपमध्ये आणल्यानंतर प्रशांत ठाकूरांनी सूचना केली की त्यांना महिला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्ष करायच्या. माझा त्यांचा परिचय नव्हता. म्हटलं इतकं मोठं शहर इतकं सर्व त्याच्यावर आपण द्यायचं, म्हणलं हो द्यायला पाहिजे. त्यांचं स्वभाव मी पाहिलं आहे, त्यांचं एकंदरीत भाजपामध्ये वागणं बोलणं आहे ते भाजपाला च्या मूळ घरातलं आहे आणि तशा दृष्टीने त्यांनी द्यायला पाहिजे. काही दिवसातच मला म्हटलं की जो निर्णय घेतला तो रास्त होता. महापालिकेची निवडणूक आली, पुन्हा प्रशांतनी सांगितलं नगरसेविक करता आपण ह्या प्रभागातून, हा प्रभाग अतिशय मोठा आहे, 19 नंबर प्रभाग हा पूर्ण जवळजवळ 90% पनवेल जुनं शहर जे आहे ते त्याच्यात आलेलं आहे आणि त्यांना तिकीट दिलं आणि पुन्हा त्याच्या कामामधून त्यांनी सिद्ध करून दाखवलं की खरंच म्हणजे एक आदर्श अशा एक नगरसेविकाही आपल्याला. त्यांच्या कन्येनं जी आता इच्छा व्यक्त केली आहे त्यांचं काम पुढे न्यायचं, तर टप्प्याटप्प्यानं काही दिवसापासूनच आम्ही ती जबाबदारी तुमच्यावर नक्कीच सोपू. मी एक पक्षाचा एक कार्यकर्ता नेता म्हणून आणि आमच्या ज्या वरिष्ठांना आम्ही सांगून ते नक्कीच त्यातले एक एक टप्पा टप्पा
काही दिवसातच प्रत्यक्ष डायरेक्टला तर काही मी बोलत नाही तुम्हाला, परंतु काही महिन्याच्या आतच एखाद वेळेला त्या नगरसेविकाची एखाद वेळेला निवडणूक लागण्याची शक्यता काही महिन्यात, आणि त्या वेळेपासूनच आम्ही ती पावलं टाकू अशा प्रकारचा नकतुरक शब्द देतो. कुठल्याही जबाबदाऱ्या मला खात्री आहे की त्या कर्तृत्वानं आहेत, त्यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे, त्यामुळे त्या नक्कीच यशस्वी पार पडतील. हे अशा पद्धतीच्या व्यक्ती शोधूनही सापडू शकत नाही, आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं पक्षासाठी समर्पित असणं हा खरंच सगळ्यांसाठीचा एक आदर्श आहे, आणि तो आदर्श त्यांनी अधिक कितीतरी वर्ष जगून आपणासाठी सर्वांसाठी सतत द्यायला पाहिजे होता. मला वाटतं की या अनुषंगानं एक खूप कामसू आणि त्याचबरोबरनं धडपडणारं असं एक व्यक्तिमत्व आपण सगळ्यांनी मिळून गमवलं आहे, आणि आपल्या सगळ्यांपेक्षा त्यांच्या परिवाराला हा जो आघात झालेला आहे आणि अपघाती जाणं यामुळे तर निश्चितपणानं झालेलं आहे, आणि त्यामुळे त्या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वरानं त्यांना द्यावी. निवडणुकीचा अर्ज 3 तारखेला भरला आणि 3 तारखेला उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उशीर होत होता, आणि म्हणून मी अर्ध्या वाटेतूनच स्कूटरवरती फॉर्म भरण्यासाठी गेलो, आणि त्या माझी प्रतीक्षा करत विरूपाक्ष मंदिराच्या इथे थांबल्या होत्या. माझी त्यांची भेटच झाली नाही त्या दिवशी, आणि त्यामुळे निश्चितपणाचे या सगळ्याचीच रुखरुख सातत्यानं आयुष्यभर लागून राहील. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.